hello guys welcome you all in our next session of our mathematics we have already studied the two chapters of mathematics paper first the, uh, those chapters were first was the mathematical logic and second was matrices now we are going to start the new one from paper first of mathematics that is trigonometric functions chapter number 3 part first that is trigonometric functions

सिक्स टाईप्स ऑफ स्ट स्ट स्टँडर्ड टिकनॉमेट्रिक रेशोज इंटररिलेशनशिप बिटवीन बिट्वीन रेशोज देन द सायन्स ऑफ टिग्नॉमेट्रिक रेशोज इन डिफरंट क्वाड्रान्स ते आपण शिकलो होतो त्यानंतर काय शिकलो आपण की टिग्नॉमेट्रिक रेशोज फॉर डिफरंट अँगल्स सो झिरो डिग्रीसाठी ऑल द टिक्नॉमॅट्रिक रेशोजच्या व्हॅल्यूज थर्टी डिग्रीसाठी फोर्टी फायव्ह डिग्रीजसाठी सिक्स्टी डिग्रीसाठी नाईंटी डिग्रीसाठी अँड सो ऑन अप टू थ्री सिक्स्टी डिग्रीज आम्ही सगळ्या टिग्नॉमेट्रिक रेशोजच्या सगळ्या अँगल्ससाठी असणाऱ्या व्हॅल्यूज पण फाइंड आउट केल्यात त्यानंतर आम्ही काय शिकलो आम्ही त्याच्यामध्ये पिरियडिसिटी ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन शिकलो त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही अजून काय शिकलोत आम्ही त्याच्यामध्ये टि पिरडिसिटीनंतर टिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज शिकलोत बरोबर आहे की नाही टिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी शिकलोत त्यानंतर च्या टिग्नॉमेट्री सेकंडच्या पार्टमध्ये आपण टिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ ॲडिशन ऑफ ॲडिशन ऑफ अँगल्स टिग्नॉमेट्रिक रेशोज फॉर ॲडिशन ऑर सबस्ट्रक्शन ऑफ ॲगल्स त्यामध्ये कॉस ऑफ ए मायनस बी कॉस ए प्लस बी साइन ए मायनस बी साईन ए प्लस बी टॅन ए मायनस बी टेन ए प्लस बीचे रिझल्ट आम्ही पाहिले त्यानंतर अलर्ड अँगल्स आम्ही बघितलेत पाय बाय टू मायनस थिटा पाय बाय टू प्लस थिटा पाय मायनस थिटा अँड सो ऑन अप टू टू पाय मायनस थिटापर्यंतचे सगळे अलर्ड अँगल्ससुद्धा आम्ही पाहिलेले आहेत त्यानंतर आम्ही पाहिलं पिरियड सॉरी ट्रिग्नोमेट्रिक रेशेज ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रँगल सो साइन ऑफ ए प्लस बी इक्वल्स टू साईन सी कॉस ए प्लस साईन बी प्लस इक्वल्स टू साइन ए अँड ऑल द रिझल्ट रिगार्डिंग दिस ट्रिग्नोमेट्रिक रेशेज ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रँगल आणि आता आपल्याला शिकायचं त्याच्या पुढचा पार्ट सगळ्यात पहिल्यांदा टिग्नॉमेट्रिक फंक्शन्समध्ये आम्हाला शिकायचं काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा शिकायचं आहे टिगनॉमेट्रिक इक्वेशन सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला शिकायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन तर ज्या इक्वेशनमध्ये आता इक्वेशन म्हणजे काय आम्हाला माहिती आहे पण ट्रिगनॉमेट्रिक इक्वेशन कोणाला म्हणायचं ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज इनव्हॉल्वड असतील आणि इक्वेशन अँड इक्वेशन इनव्हॉल्व्हिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज इट्स कॉल्ड ॲज ट्रिग्नॉमेटिक इक्वेशन त्याला काय म्हणतो आपण ट्रिग्नॉमेटिक इक्वेशन म्हणतो फॉर एक्झाम्पल आता जर आम्ही पाहिलं तर एक्स इक्वल्स टू रूट ऑफ थ्री बाय टू किंवा साइन ऑफ एक्स प्लस कॉसेक्स इक्वल्स टू रूट टू आहे की नाही याच्यामध्ये साइन एक्स आहे साइन एक्स आहे कॉसेक्स आहे टॅन ऑफ एक्स प्लस कॉट ऑफ एक्स इज इक्वल टू टू हे जे काही आहेत ज्यांच्यामध्ये टिग्नॉमेट्रिक फंक्शन्स इन्व्हॉल्व्ह आहेत अशा इक्वेशन्सला आपण म्हणतो टिग्नॉमेट्रिक इक्वेशन आता टिग्नॉमेट्रिक इक्वेशन जर आलं तर त्याच्यामध्ये सोल्युशन ऑफ अ टिग्नॉमॅटिक इक्वेशन पण असेल आहे की नाही इक्वेशन आलं म्हणजे सोल्युशन्स तर येतातच ना सो सोल्युशन ऑफ अ टिग्नॉमेटिक इक्वेशन सोल्युशन ऑफ अ टिग्नॉमेटिक इक्वेशन कारण जिथे जिथे इक्वेशन आलं तिथे सोल्युशन आपोआप आलं ठीक आहे ना आता सोल्युशन कशाला म्हणायचं ह्या टिग्नॉमॅट्रिक रेशोमध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे दॅट इज द अँगल ऑफ साईन रेशो ॲक्च्युली साईन फंक्शन जे दिलेलं आहे त्याचा अँगल जो आहे तो एक्स दिलेला आहे आता साईनचा अँगल जर एक्स आहे तर ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी एक्सची व्हॅल्यू जर आपण म्हटलं साईन ऑफ एक्स इक्वल्स टू रूट थ्री बाय टू आम्हाला माहिती आहे साईन एक्सची व्हॅल्यू रूट थ्री बाय टू कुठे येते तर साईन ऑफ पाय बाय थ्रीला येते म्हणजे काय एक्स इक्वल टू पाय बाय थ्री जो घेतला त्याला म्हणता येईल एक्स इक्वल टू पाय बाय थ्री इज द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स इक्वल्स टू पाय बाय थ्री इज द व्हॅल्यू ऑफ धिस एक्स विच सॅटिस्फाय धिस इक्वेशन या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी एक्सची व्हॅल्यू काय आहे पाय बाय थ्री आहे सो पाय बाय थ्री इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नॉमेटिक इक्वेशन सो द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे कोण आहे तिथे x i which is an angle of a trigonometric function variable satisfying given trigonometric equation it is called solution of trigonometric equation solution of trigonometric equation the values of the variable means values of that angle x values of the variable means values of this x which satisfy this kind of trigonometric equations it is called as the solution of a trigonometric equation first example is already here second one suppose if we see sin x plus cos x equals to root 2 we know that sine of pi by 4 plus cos of pi by 4 it is equals to 1 by root 2 plus 1 by root 2 that is equals to 2 by root 2 that can be written as root 2 that means x is equals to

आता सोल्युशन म्हणजे दोन प्रकार पडतात एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं आहे जनरल सोल्युशन काय फरक आहे दोघांमध्ये आपण बघूयात एका ठिकाणी ठीक आहे आता वी नो दॅट ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आर पिरायडिक वॉट इज मिन बाय पिरॉडिक वी हॅव सीन ऑलरेडी द पिरॉडिसिटी ऑफ द टिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स टिग्नॉमेट्रिक फंक्शन्स इन टिग्नॉमेट्री फर्स्ट ऑफ इलेवन मॅथमॅटिक्स फर्स्ट सो वॉट इज मीन बाय पिरॉडिसिटी periodicity मिन्स द trigonometric रेशोज हॅज द प्रॉपर्टी ऑर trigonometric functions हॅज द प्रॉपर्टी टू रिपीट their व्हॅल्यूज after some interval काही इंटरव्हलच्या नंतर ठराविक इंटरव्हलच्या नंतर trigonometric ratios हे स्वतःची व्हॅल्यू रिपीट करतात त्यांची ही जी प्रॉपर्टी आहे टू टिपीट द व्हॅल्यू ऑफ इट्ससेल्फ आफ्टर सम पर्टिक्युलर इंटरव्हल दॅट इज कॉल्ड as अ periodicity मग आता जर आम्ही सायनेक्स इक्वल्स टू फाय बाय थ्री हे एक घेतलं होतं आम्ही आता इतक्यात साइन एक्स इक्वल्स टू रूट ऑफ थ्री बाय टू आम्ही इथे म्हटलं एक्स इक्वल्स टू पाय बाय सिक्स आहे की नाही आम्ही म्हटलं एक्स इक्वल्स टू पाय बाय सिक्स आता जर आम्हाला माहिती आहे साइन ऑफ पाय मायनस थिटा इट इज इक्वल टू साइन थिटा इट सेल्फ साइन वन एटी मायनस थिटा इट इज साइन थिटा इट सेल्फ मग थिटा इक्वल टू किंवा साइन वन एटी मायनस एक्स इज इक्वल टू साइन एक्स सो साईन ऑफ पाय मायनस पाय बाय सिक्स It is equal to sine pi by 6, and it is again equals to root 3 by 2. 6 1 means sine of 5 pi by 6 is equal to sine pi by 6. It is equal to root 3 by 2. Again, we know that. Amala period of sine ratio is 2 pi. Sine of 2 pi plus x is equal to sine x. Yechanu sahitar kithle sine of टू पाय प्लस पाय बाय सिक्स इज इक्वल्स टू साईन पाय बाय सिक्स दॅट इज अगेन सॉरी पाय बाय सिक्स इट इज सॉरी 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 पाय बाय थ्री पाय बाय थ्री माझ्याकडनं मिस्टेक झाली तो पाय बाय थ्री आहे ठीक आहे पाय बाय थ्री सो हे इक्वेशन काय देईल तुम्हाला इट इज रूट थ्री बाय टू थ्री टू झ सिक्स प्लस वन मीन्स सेवन पाय बाय सिक्स साईन ऑफ सेवन पाय बाय थ्री इज इक्वल टू साइन ऑफ पाय बाय थ्री इट इज इक्वल टू रूट थ्री बाय टू म्हणजे इथे आता नवीन एक व्हॅल्यू मिळाली एक्स इज इक्वल टू सेवन पाय बाय थ्री याचा अर्थ काय होतो एक्स इक्वल्स टू आपण घेतला पाय बाय थ्री बाय युझिंग द अलाइड अँगल वी गेट एक्स इक्वल्स टू फाय पाय बाय थ्री अगेन वी गेट द व्हॅल्यू सेवन पाय बाय थ्री अँड सो ऑन बाय युझिंग द पिरॉडिसिटी ऑफ साईन बेशो वी कॅन फाईंड सो मेनी व्हॅल्यूज हियर

जीरो लेस देन और इक्वल्स टू थीटा लेस देन टू पाए कॉल्ड प्रिंसिपल सोल्युशन हम भना च प्रिंसिपल सोल्युशन ऑफ ट्रिगनोमेट्रिक इक्वेशन भनाच मेमले नाव एक्स इक्वल टू पाए बाय थ्री बिलोंग्स टू जीरो टू टू पाय

झिरो टू टू पाय सेमी क्लोज इंटरवल झिरो टू टू पायच्या दरम्यान जे सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नॉमेटिक इक्वेशन असतील त्यांना म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन अँड आफ्टर दॅट द सोल्युशन्स ऑप्टेंड बाय युज इन द पिरायडिसिटी आफ्टर टू पाय दीज आर कॉल्ड ॲज द जनरल सोल्युशन्स म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं मग अ सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नॉमेटिक इक्वेशन विच लाइज बिट्वीन झिरो टू टू पाय मीन्स झिरो लेस दॅन ऑर इक्वल्स टू थीटा लेस दॅन टू पाय टू पाय इज द अपर बाउंड इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ टेक्नॉमेट्रिक इक्वेशन आणि मग आम्ही ह्याच इक्वेशनसाठी दोन व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या होत्या पण ही तिसरी व्हॅल्यू जी आहे सेवन पाय बाय थ्री डज नॉट बिलॉग टू दिस इंटरवल सो इट इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन ठीक आहे ना नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन हे त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन येणार नाही ह्या पद्धतीने आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनचा कन्सेप्ट बघायचा आहे ओके okay? आता जनरल सोल्युशन कोणाला म्हणायचं द सोल्युशन्स ऑफ इक्वेशन्स ऑप्टेंड बाय द पिरॉडिसिटी ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन्स टिगनॉमेट्रिक फंक्शन्सच्या पिरॉडिसिटीचा यूज करून जे सोल्युशन फाईंड केले जातील त्यांना आपण काय म्हणणार जनरल सोल्युशन म्हणणार या जनरल सोल्युशन्सचे काही रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट आपण बघूयात ऍक्च्युली जनरल सोल्युशनचा टॉपिक जो आहे तो ॲक्च्यु तुमच्या सिलेबसमध्ये डिलीट केलेला आहे पण तरीसुद्धा काही रिझल्ट्स आहेत ते आपण बघूयात की ज्यांचा यूज करून तुम्हाला पुढे जाऊन ट्रिग्नोमेट्रिक रेशो सॉल्व करायचे आहेत ठीक आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यामुळे जनरल सोल्युशनचा पार्ट जरी फक्त ह्या वर्षापुरता सिलेबसमधनं ओमिट केलेला असेल तरीसुद्धा आपण त्याचे ते रिझल्ट आहेत तेच त्यांना रिझल्ट बघूयात काही रिझल्ट्स आहेत त्याच्यामध्ये रिझल्ट फॉर जनरल सोल्युशन्स नंबर एक साइन एक्स इज इक्वल टू साइन अल्फा ऑर यू कॅन से साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा देन थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस वन रेस्ट n इन टू अल्फा एन to टू झेड हा पहिला रिझल्ट आहे सेकेंड रिझल्ट इज कॉस थिटा इज equals टू कॉस अल्फा then थिटा इज equals टू twice एन पाय लक्षात घ्या हे जे रिझल्ट आहेत यांचा यूज करून तुम्हाला त्या ठिकाणी जनरल सोल्युशन्स फाईंड करायला लागतात ह्या वर्षापुरता हा पार्ट सिलेबसमधनं ओमेट केलेला आहे पण तरीसुद्धा आपण तो कवर कव्हर करतोय टायसेन पाय प्लस ऑर मायनस अल्फा एन बिलॉग्स टू झेड ठीक आहे ना थिटा इज इक्वल्स टू एन पाय साईन थिटा इक्वल टू साईन अल्फासाठी काय आहे थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस वन प्लस टू एन इन टू अल्फा कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा काय आहे थिटा इज इक्वल्स टू ट्वायस एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा थर्ड रिझल्ट टैन ऑफ थीटा इज इक्वल्स टू टैन अल्फा जर अल इक्वेशन तो थीटा इज इक्वल्स टू एन पाए प्लस अल्फा सच दैट एन बिलोंग्स टू झेड चौथा जो रिजल्ट है साइन स्क्वेर थीटा इज इक्वल्स टू साइन स्क्वेर अल्फा देन आता बिहे साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा इक्वेशन जर अल तो थीटा इक्वल्स टू एन पाए प्लस और प्लस माइनस वन डेज टू एन इन अल्फा रहे कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा जर राहिला तर इक्वेशन त्याचं सोल्युशन कसं राहील थिटा इक्वल टू टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा राहील त्यानंतर जर टॅन थिटा इक्वल्स टू एन अल्फा आला तर सोल्युशन कसं राहील एन पाय प्लस अल्फा सच दॅट एन बिलॉग्स टू झेड एन मस्ट बी द इंटीजर एन मस्ट बी द इंटीजर नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा देन Theta is equals to n pi plus or minus alpha such that n belongs to z. Fifth result, cos square theta is equals to cos square alpha, then also theta is equals to n pi plus or minus alpha, n belongs to z. Sixth result, tan square of theta is equals to tan square alpha, then थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस फॉर मायनस अल्फा सच दॅट एन बिलॉंग्स टू झेड हे जे काही रिझल्ट आहेत यांचा यूज करून तुम्हाला काही जनरल सोल्युशन जेव्हा फाईंड करण्याची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला हे कामे येतील यांची नोट आपण आपल्या नोटबुकमध्ये आपन करून घ्या पुढचा जो टॉपिक आहे आपण पाहणार आहोत पोलर कॉर्डिनेट्स आता पोलर कॉर्डिनेट्स काय असतात आता प्लेन कॉर्डिनेट सिस्टमचा जर आपण विचार केला तर कॉर्डिनेट सिस्टमचा यूज करून आपण एक फिक्स्ड पॉईंट करू शकतो फाइंड आउट करू शकतो दॅट इज कॉल्ड ॲज द फिक्स्ड पॉईंट पोल म्हणजे काय की द कार्टेशन ॲक्सिस जे आहेत एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे दिस दिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सपोज वी कॉल दिस हॅज एक्स ॲक्सिस इट इज युअर वाय ॲक्सिस देन दिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एक्स एंड वाय ॲक्सिस विच हैज कॉर्डिनेट्स झिरो झिरो दिस इज द फिक्स्ड पॉईंट दिस इज द फिक्स्ड पॉईंट सो वी कन्सिडर सम फिक्स्ड पॉईंट ओ ओ इज कॉल्ड ॲज द फिक्स्ड पॉईंट ओ इज द फिक्स्ड पॉइंट दॅट इज कॉल्ड ॲज द पोल दॅट इज कॉल्ड ॲज द पोल दिस इज द फिक्स ॲक्सिस देन इट इज द फिक्स ॲक्सिस सपोज ओ एक्स ॲक्सिस आहे त्याला म्हणतो आपण फिक्स्ड ॲक्सिस हा काय असेल फिक्स्ड ॲक्सिस असेल त्याला म्हणतो आपण पोलर ॲक्सिस त्याला काय म्हणतो पोलर ॲक्सिस आणि एखादा पॉईंट पी एक्स वाय असेल आपला प्लेन कॉर्डिनेट सिस्टममध्ये तो पॉईंट जर तुम्ही त्या पोलशी जोडून दिला तर हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला तुम्ही काय म्हणतात आर म्हणतात हा जो अँगल तयार झाला याला काय म्हणतात थिटा म्हणतात बरोबर आहे सो ओ इज द फिक्स्ड पॉईंट ओ इज द फिक्स्ड पॉईंट दॅट इज कॉल्ड ॲज पोल ओ एक्स इज द फिक्स्ड ॲक्सिस दॅट इज कॉल्ड ॲज पोलर ॲक्सिस ओपी इज द रेडियस दॅट इज कॉल्ड ॲज पोलर रेडियस अँड पी हॅज द कॉर्डिनेट्स एक्स वाय इन अ प्लेन कॉर्डिनेट सिस्टम आता इथे जर तुम्ही सपोज ते स्ट्रक्चर कन्सिडर केलास असं थोडं थोडा वेळ एक स्ट्रक्चर आपण इथे कन्सिडर करूया या पद्धतीने हा तुमचा वाय ॲक्सिस असेल हा तुमचा एक्स ॲक्सिस असेल ओरिजिन एक्सॅक्सिस वाय ॲक्सिस इट इज युअर पॉईंट पी You have joined that OP that is equals to R. Draw a perpendicular from point P on x-axis that is PM perpendicular. It is your angle theta. OM is x and PM is y. OM is x and PM is y. So if we identify, if we identify from uh, this triangle OMP, so what is sine theta? Sine theta is given by साइन थीटाइज वाय अपन आर देर फोर वाईज इक्वल्स टू आर इंटू साइन थीटा वॉट इज कॉस थीटा कॉस् थीटाइज एक्स अपन आर एंड देर फोर एक्स इज इक्वल्स टू आर इंटू कॉस ऑफ थीटा ठीक है ना का थिटाइज एक्स अपन आर देर फोर एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थीटा मनजे का पॉइंट पी चे कॉर्डिनेट्स जे एक्स वाई है तो आम लिखू सको आर कॉस थीटा कॉमा आर साइन थीटा लिखू शको बरोबर आहे की नाही ज्या पॉईंट पीला आपण प्लेन कॉर्डिनेट सिस्टममध्ये लोकेट केलेलं आहे त्याचे कॉर्डिनेट्स आपण एक्स वाय मानलेले आहेत त्यालाच आपण आर कॉस थिटा आर साईन थिटा असे सुद्धा मानू शकतो सो द पॉईंट पी हॅज कॉर्डिनेट्स द पॉईंट पी एक्स वाय हॅज द कॉर्डिनेट्स आर कॉस थिटा कॉमा आर साईन थिटा दॅट आर डिनोटेड बाय आर कॉमा थिटा इन शॉर्ट त्यांनाच आपण कसं डिनोट करतो आर आणि थिटा असं डिनोट करतो आर थिटा हा शॉर्टकट फॉर्मॅट आहे कोणाचा आर थिटा आर साईन थिटाचा यांना म्हणतात अँड दॅर फोर पी आर थिटा आर काय आहे तुमची पोलर रेडियस आहे आणि थिटा काय राहील तुमचा थिटा इज कॉल्ड ॲज द पोलर अँगल थिटा इज द पोलर अँगल म्हणजे हा जो आहे हा पोलर अँगल आहे आणि ही आहे पोलर रेडियस मग पोल एखादा पॉईंट पोलर रेडियस आणि पोलर अँगलच्या फॉर्ममध्ये लिहिला की त्याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी हे काय झाले पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट पी झाले आता हे कसे आले तुम्हाला मी सांगितलेलं आहे ह्या डायग्रामवरून आले पोलर कोऑर्डिनेट्स जे आहेत सो बघा आता दोघांमध्ये रिलेशन काय राहील पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशन कॉर्डिनेट्समध्ये काय रिलेशन राहील ते पण आता आपण बघूया वन बाय वन ठीक आहे याची नोट पहिल्यांदा आपण आपल्या नोटबुकमध्ये करून घ्या पोलर कोऑर्डिनेट्सचे आता बघा एक प्लेन कॉर्डिनेट सिस्टम आपण कन्सिडर केलेली आहे पी इज द पॉईंट इन अ प्लेन कॉर्डेंट सिस्टम त्याच्यामध्ये पीपासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला एक्स एक्सेसवरती दॅट इज ओ एम मीन्स पी एम परपेंडिक्युलर ओ एम इट इज इक्वल्स टू एक्स पी एम इज वी कॉल्ड ॲज वाय दिस ओ पी डिस्टन्स इज पोलर रेडियस दॅट इज आर अँड दिस अँगल मेड बाय दॅट ओ पी विथ एक्स ॲक्सेस दॅट इज थिटा दॅट इज कॉल्ड ॲज द पोलर अँगल सो पी एक्स वाय हॅज द कॉर्डिनेट्स पी आर थिटा ॲज पर अवर लास्ट रेकॉर्ड लास्ट uh, जे काही आम्ही पाहिलेलं आहे कोलर कॉर्डिनेटचं टॉपिक पाहिलेलं आहे सो दॅट इज पी आर थिटा दॅट इज नथिंग बट आर कॉस थिटा अँड आर साईन थिटा सो देअर फोर एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा वाय इज इक्वल्स टू आर साईन थिटा हे झाले त्याचे कॉर्डिनेट्स बरोबर आहे सो जर आम्हाला आर आणि थिटा माहिती असतील तर एक्स आणि वाय आम्ही इझिली ह्या फॉर्म्युलाचा यूज करून फाईंड आऊट करू शकतो टू फाइंड एक्स अँड वाय टू फाईंड कार्टेशन कॉर्डिनेट्स फ्रॉम पोलर कॉर्डिनेट्स हा फॉर्म्युला कसाला वापरणार तुम्ही कार्टेशन कॉर्डिनेट्सवरून सॉरी पोलर कॉर्डिनेट्सवरून कार्टेशन कॉर्डिनेट्स फाईंड करण्याकरता तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार आर आणि तिथं तुम्हाला माहिती असतील ते सबस्टिट्यूट केले की तुम्हाला एक्स आणि वाय मिळेल बरोबर आहे की नाही नाव नाव आता रिव्हर्स डायरेक्शनने बघूयात आपण जेव्हा तुम्हाला एक्स आणि वाय माहिती असेल स्क्वेअरिंग अँड ॲडिंग स्क्वेअरिंग अँड ॲडिंग बघा बरं मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर कॉ स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा सो इफ यू सिम्प्लिफाय दिस वी गेट इट इज इक्वल्स टू आर स्क्वेअर सो आर इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे आम्हाला आर मिळाला दॅट इज रूट एक्स्क्वायर प्लस वाय स्क्वेअर जर तुम्हाला एक्स माहिती असेल वाय माहिती असेल तर रूट एक्स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू जी असेल ती कसली व्हॅल्यू येणार आर येणार अँड आर साईन थिटा अपॉन आर कॉस थिटा इट इज वाय अपॉन एक्स आर आर विल गेट कॅन्सल टॅन ऑफ थिटा इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स अँड अंडर फोर थिटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स म्हणजे एक्स आणि वाय जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही थिटा इक्वल्स टू इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स घेतला की तुम्हाला काय मिळेल थिटाची व्हॅल्यू मिळेल so, सो जसं की पोलर कॉर्डिनेट्सवरनं कार्टेशन फाईन करायचं असल्यावर हा फॉर्म्युला यूज करणार तसं कार्टेशन कॉर्डिनेट्सवरून तुम्हाला जर पोलर फाईंड करायचे असतील तर हा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी यूज करावा लागेल आर आणि थिटासाठी बरोबर आहे सो द पॉईंट पी एक्स वाय विल बी देअर फोर पॉईंट पी एक्स वाय दॅट इज पी आर थिटा दॅट इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॉमा टॅन ऑफ वाय अपॉन एक्स बरोबर आहे की नाही हा तुमचा पॉईंट पी राहणार आहे बाय द कन्सेप्ट ऑफ पोलर कॉर्डिनेट्स लक्षात याची पण नोट आपण आपल्या नोटबुकमध्ये बनवून घ्या पुढे एक लहानसा टॉपिक आहे दॅट इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ अ ट्रँगल ट्रँगलचं सोल्युशन मला वाटतं हे आपण पहिल्यांदा ऐकलं असेल सोल्युशन ऑफ अ ट्रँगल पण सोपा टॉपिक आहे इझी आहे छोटासा टॉपिक आहे बघूयात आपण आम्हाला माहिती आहे ट्रँगल म्हणजे काय असतो तर ज्या जॉमेट्रिकल डायग्रामला ए बी सी थ्री अँगल्स आहेत ऑपोजिट साईड ऑफ वर्टेक्स ए इज स्मॉल ए दॅट इज ऑफ वर्टेक्स एक्स बी इज स्मॉल बी अँड दॅट इज फॉर वर्टेक्स एक्स सी इज स्मॉल सी सो द ट्रँगल ए बी सी ट्रँगल ए बी सीमध्ये काय आहेत कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी आर अँगल्स ते काय आहेत अँगल्स आहेत बरं ए बी इज इक्वल्स टू सी बी सी इज इक्वल्स टू ए अँड ए सी इज इक्वल्स टू बी आर ह्या काय आहेत साईड्स ऑफ ट्रँगल ए बी सी आहेत बरोबर आहे सो so, त्रिकोणाला काय काय आहे तीन अँगल असतात आणि तीन साईड्स असतात सो थ्री अँगल्स अँड थ्री साईड्स ऑफ अ ट्रँगल आर कॉल्ड ॲज पार्ट्स ऑफ अ ट्रँगल सो दॅर फोर द थ्री साईड्स द थ्री साइड्स अँड थ्री अँगल्स ऑफ ट्रँगल ऑफ अ triangle आर of कॉल्ड parts ऑफ अ ट्रँगल त्यांना काय म्हणतात पार्ट्स ऑफ अ ट्रँगल म्हणतात आता पार्ट्स ऑफ अ ट्रँगलमध्ये सहा पार्ट्स आहेत एकूण तीन साईड्स आहेत तीन अँगल्स आहेत कधी कधी काय घडतं आपल्याला तीनपैकी काही साईड दिलेल्या असतील तीनपैकी काही अँगल्स दिलेले असतील आता अननोन अँगल जो असतो आपल्याला माहिती आहे समेशन ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ टँगल इज वन एटी डिग्रीज म्हणजे आम्ही काय करू शकतो जे अँगल्स माहिती आहे त्याच्यावरून जो माहिती नाही तो फाइंड आऊट करू शकतो याचा अर्थ काय की वी कॅन सॉल्व्ह वी कॅन फाइंड आऊट द अननोन पार्ट्स ऑफ अ ट्रँगल युझिंग द नोन पार्ट्स जे त्रिकोणाचे जे पार्ट्स आपल्याला माहिती आहेत त्यांच्या यूज करून जे माहिती नाहीत ते आपण फाईंड करतो त्यालाच सोल्युशन ऑफ अ ट्रँगल म्हणतात म्हणजे काय टू फाईंड टू फाइंड अननोन पार्ट्स ऑफ अ ट्रँगल अननोन पार्ट्स ऑफ अ ट्रँगल युजिंग नोन पार्ट्स युजिंग नोन पार्ट्स इट्स कॉल्ड त्यालाच काय म्हणतो आपण अ सोल्युशन ऑफ अ ट्रँगल किंवा सॉल्विंग अ ट्रँगल ऑर सॉल्विंग अ ट्रॅंगल त्यालाच म्हणतात सॉल्व्हिंग अ ट्रँगल किंवा सोल्युशन ऑफ अ ट्रँगल आता सोल्युशन ऑफ अ ट्रँगलसाठी काही नवीन पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये आहे साईन रूल कोसाईन रूल आणि प्रोजेक्शन रूल तीन स्टँडर्ड रिझल्ट आहेत स्टँडर्ड रूल्स आहेत त्यांचा आपण जो पार्ट आहे ज्यांचे प्रूफ्स जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट करू आत्ताच्या लेक्चरमध्ये एवढंच भरपूर झालं आहे आपण या सगळ्या नोट्स तयार करा आपल्या टॉपिकच्या नोट्स आपल्याकडे असल्या पाहिजेत चांगला अभ्यास करा ठीक आहे पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघूयात सोल्युशन ऑफ सॉरी सोल्युशन ऑफ ट्रँगल्स दॅट मीन्स साईन रूल कोसाईन रूल अँड प्रोजेक्शन रूल टील देन ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू यू